नमस्कार, मी पूनम, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयाच्या ठळक घडामोडी। कल्याण डोंबिवली महापालिकेला 35 वर्ष पूर्ण झालीत। या निमित्ताने पालिकेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। यात पालिकेचा आतापर्यंतचा विकासाचा आराखडा मांडण्यात आलाय। 1983 साली स्थापन करण्यात आलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला 35 वर्ष उलटली आणि याच निमित्ताने कल्याण येथील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात कल्याण डोंबिवलीकरांसह KDMC चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असून खासदार श्रीकांत शिंदे, महापौर विनीता राणे तसेच KDMC चे आयुक्त गोविंद बोडके यांनी प्रमुख उपस्थिती दाखवली। या कार्यक्रमाची सुरुवात कल्याण डोंबिवलीचे खासदार आणि आयुक्त यांच्या भाषणापासून झाली। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात माननीय खासदार श्रीकांत शिंदे तसेच आयुक्त गोविंद बोडके यांनी स्मार्ट सिटीसह विविध उपक्रमाचे अहवाल मांडले। त्याचबरोबर KDMC चे अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळाही या ठिकाणी पार पडला। KDMC कर्मचारी व विविध वॉर्डच्या नगरसेविकांनी कार्यक्रमात शास्त्रीय तसेच लोकनृत्याचे सादरीकरण करून या कार्यक्रमाला अधिक मनोरंजक बनवले। त्याचबरोबर इतर कलांचे देखील सादरीकरण करून कार्यक्रमात रंग भरण्यात आले। विरोधामुळे संभाजी भिडे व त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। मात्र माहिती अधिकारी कार्यकर्ते शकील अहमद यांनी हे गुन्हे मागे घेण्यात आल्याचा दावा केला आहे। 2008 साली प्रदर्शित झालेल्या जोधा अकबर चित्रपटाला विरोध करताना संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी मालमत्तेची तोडफोड केली होती। या प्रकरणात संभाजी भिडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते। या दरम्यान संभाजी भिडे यांच्यासोबत शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीच्याही काही नेत्यांवर गुन्हे मागे घेण्यात आले। या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी शकील अहमद यांनी RTI दाखल केली होती। यातून ही माहिती समोर आली आहे। संभाजी भिडे के साथ में और अन्य उनके समर्थक 92 समर्थकों के ऊपर एक FIR हुआ था दंगा भड़काने के लिए, जो है सरकारी प्रॉपर्टी को नुकसान पहुंचाने के लिए, जो है पुलिस के ऊपर हमला करने के लिए और सरकारी काम में बाधा डालने के लिए, जो है उसी तरह 2 और भी FIR हुए जो जोधा अकबर की फिल्म को लेकर जो है किया गया, तो उसमें भी इसी स्वरूप के थे। जो है उसके बाद जो है जो मैंने कोर्ट की साइड पर जाके देखा तो संभाजी भिडे और उनके समर्थकों पर जो है 3 और ऐसे केसेस दिखा रहे हैं सांगली पुलिस स्टेशन की हद में कि जो वापस लिए गए हैं। जहाँ तक आपको मालूम है कि कुछ दिनों पहले ही जो है फनवीस जी ने जो है भीमा जो संभाजी भिड़े हैं उनको क्लीन चिट दे दिया। उन्होंने ऐसा कहा कि संभाजी भिड़े के विरुद्ध में कोई भी सबूत पर्याप्त नहीं मिल रहे हैं। तो जब आपकी नीयत ही उनको बचाने की, अगर आपकी नीयत नहीं होती तो जो केस जो 2008 से चल रहा था कांग्रेस के जमाने में हुआ था और कांग्रेस सरकार थी उन्होंने वापस नहीं लिया, तो आपने आते ही जो है सबसे पहला वो भी केस जो वापस लेने का काम आपने संभाजी भिड़े पे किया। दिवाळी सणाला महिनाभराचा अवकाश असला तरी मोठा कालवा फुटल्यामुळे झालेले नुकसान पालिका व शासनाकडून मदत करून देखील तातडीने भरून येणार नसल्याने मोठा कालवा नागरिकांच्या मनात जनजीवन पूर्वपदावर कधी येईल याबाबत धास्ती निर्माण झाली आहे। मोठा कालवा फुटल्याने नागरिकांच्या मनात ती घटना घर करून आहे। दुसरीकडे मोठा कालव्यातील पीडितांना आधार देण्यासाठी आता पालिकेच्या कर्मचारी झटून काम करताना दिसत आहेत। त्यांना हातभार लावण्यासाठी इतर स्वयंसेविक संस्थांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या घराचे नुकसान झाले आहेत, त्यांचे पंचनामा पूर्ण झाले आहेत, त्यांना मदतीचे आश्वासन पालिका व सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत, मात्र त्याची कारवाई तितकीच जलदगतीने व्हावी अशी मागणी पीडितांनी केली आहे। नागपुरात एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला असून मयुरी हिंगणेकर असे या 21 वर्षीय मृत तरुणीचं नाव आहे। या प्रकरणी चौघांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नागपुरात एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे। मयुरी तिच्या मित्रासोबत कोराडी मंदिरात दर्शनाला गेली होती। दोघे जण बाईकवरून गांधीनगर सागर तलावाजवळून जात असताना मागच्या दिशेने आलेल्या एका कारने त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली। या धडकेत मयुरीचा मृत्यू झाला असून तिचा मित्र अक्षय यामध्ये गंभीर जखमी झाला आहे। दरम्यान पोलिसांनी अपघाती नोंद म्हणून केली होती, मात्र धडक देणाऱ्या गाडीचा तपास लागल्यानंतर एकतर्फी प्रेमातून ही हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे। या प्रकरणी अनिकेत सावळे याला पोलिसांनी अटक केली असून कारमध्ये त्याच्यासोबत असलेल्या इतर तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे। पाकिस्तानी
हेलिकॉप्टरने पूंछ विभागात नियंत्रण रेषा पार करून भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याने खळबळ उडाली. या हेलिकॉप्टरमधून पाकव्याप्त काश्मीरचे रजा फारूक हैदर हे प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या या हेलिकॉप्टरने घुसखोरी केली. हे हेलिकॉप्टर दुपारी 12:15 सुमारास पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानचे हेलिकॉप्टर भारतीय हद्दीत घुसले. ही बाब भारतीय जवानांच्या लक्षात येताच त्यांनी प्रत्युत्तर म्हणून हेलिकॉप्टरवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. तसंच खबरदारीचा उपाय म्हणून 2 फायटर जेट्सही रवाना करण्यात आले. भारताच्या या हद्दीत घुसलेल्या हेलिकॉप्टरमधून पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान रजा फारूक हैदर हे प्रवास करत होते. ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. आधार न्यूजमध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. पाहत रहा आधार न्यूज. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002. मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ईमेल aadharnews@gmail.com. aadharnews@gmail.com. ब्रेकनंतर आधार न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया पुढील ठळक घडामोडी. सोशल मीडिया जितका उपयोगी तितकाच घातक. दिवसागणिक विविध घटनांवरून हे समोर येत आहे. पुण्यात व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडलेल्या तरुणांवर हल्ला करण्यात आला आहे. लाताबुक्क्यांनी मारहाणीसह तलवार व कोळत्यांनीही वार करण्यात आले असून तरुण गंभीररित्या जखमी झालेत. सोशल मीडियाच्या वापरामुळे लोक जसे एकमेकांना जोडले जात आहेत त्याचप्रमाणे त्यांच्यातील सहनशीलताही कमी होत चालली आहे असे गेल्या काही दिवसातील घटना समोर आल्या आहेत. केवळ व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडले म्हणून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. निमगाव केतकीतल्या पान बाजारात काही तरुण कार आणि दुचाकीवरून आले आणि व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडलेल्या तरुणांवर तलवार व कोळत्याने वार केले. या हल्ल्यात तरुण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तनुश्री दत्ता 2008 हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान नाना पाटेकर यांच्यावर आक्षेपार्ह व्यवहार केल्याचा आरोप केला होता. 10 हा मुद्दा पुन्हा समोर आला असून बॉलिवूडमधून अनेक सिने कलाकारांनी या प्रकरणाबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बहुत वो डिस्टर्ब है पूरे वाक्या को लेके, बहुत दुखी है. मेरी बात हुई थी उनके साथ, वो बता रहे थे कि इतने साल वो फिल्म इंडस्ट्री में है, इतना नाम कमाया है, पद्मश्री अवार्डी है, कभी भी ऐसा उनके साथ कभी हुआ नहीं है. और उनके ये लेट स्टेज ऑफ करियर में ये ऐसा होना उनको बहुत दुख लगा है. और उन्होंने मुझे कहा है कि लेट इट मे टेक वॉट एवर इट इज बट वी विल नॉट अलाउ दिस इंसिडेंट टू हैपन अगेन विद एनीबडी. मेरे साथ हुआ है, आज कल उठ के और किसी को बदनाम करने की साजिश की जा सकती है या बदनाम हो सकता है. तो ये टेंडेंसी जो है 10 के बाद जागना और किसी के ऊपर भी ऐसे इल्जाम लगाना, ये टेंडेंसी को कब करो, ऐसा उन्होंने कहा है मुझे. दिव्यांग सामाजिक न्याय मंत्रालय व शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संयुक्त विद्यमानाने कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना मदत साहित्याचे विनामूल्य वाटप कल्याण तिसगाव येथे करण्यात आले. कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना विनामूल्य साहित्य वाटप कल्याण तिसगाव येथे करण्यात आलं. कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना विनामूल्य साहित्य वाटप कल्याण तिसगाव येथे करण्यात आलं असून मॅग्सेस पुरस्कार विजेते व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रकाश आमटे व मंदताई आमटे यांच्या हस्ते दिव्यांगांना मदत साहित्य देण्यात आले. सुमारे 600 दिव्यांगांना साहित्याचे वाटप करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महापौर विनीता राणे, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. दिव्यांगांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनेचा पाठपुरावा करून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिव्यांगांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे असे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. खरंच त्याच्यासाठी खरं म्हणजे मुद्दाम वेळ काढून आम्ही आलो की हा एवढा मोठा कार्यक्रम आणि शासकीय योजना आहे ते लोकांपर्यंत पोहोचत नाही.
पण एका खासदारांनी, तरुण तरफदार खासदारांनी पण मनावर घेतलं आणि 1000 दिव्यांग ते शोधणं अगदी कठीण आहे, कारण आपल्या देशात तिथपर्यंत पोहोचणंसुद्धा कठीण आहे, त्यांना त्या योजना तर माहितीच नाही. तेव्हा त्यांनी सगळी टीम कामाला लावली आणि सगळ्यांना एकत्र आणून आज हा एवढा मोठा कार्यक्रम, हा खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक खासदाराला आदर्श म्हणून घेता येईल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये असा कार्यक्रम घेतला तर आपल्याकडचे दिव्यांगाचं प्रमाण हळूहळू खरं म्हणजे त्यांना जो त्यांच्यामध्ये जे विश्वास निर्माण होऊन स्वतःच्या पायावर उभारण्याची जी शक्ती आहे तर ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्या खरोखर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही मुद्दाम याच्यासाठी इथे आलो. वेगळा वेगळा कार्यक्रम पाहून खूप आनंद झाला, कारण दिव्यांगांकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. बाबांनी जे दिव्यांगांचं काम सुरू केलं होतं त्यामुळे आम्ही त्यांच्याशी जवळून जोडले गेलेलो आहे आणि श्रीकांत शिंदेंच्या मनामध्ये एका खासदारांच्या मनामध्ये एक जर साधी इच्छा आली आणि ती जर त्यांनी पूर्ण करायची ठरवली तर खरंच अशा लोकांना मदत होऊ शकते हे या कार्यक्रमातून दिसून आलं. मी अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहिलेलो आहे परंतु आजचा हा कार्यक्रम जो आहे अतिशय भावनिक आणि आगळा वेगळा कार्यक्रम होता. खरं म्हणजे जर आपण या दिव्यांगांना मदत केली तर दिव्यांग त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल आणि जिद्दीने जसे सर्वसाधारण लोक असतात, मुलं असतात, बांधव असतात, त्यांच्याहीपेक्षा हे बांधव पुढे जाऊ शकतात याचं ज्वलंत उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. औरंगाबाद आणि मराठवाड्यासाठी महत्त्वाचं असणाऱ्या शासकीय घाटी रुग्णालयात औषधांचा साठा शिल्लक नसल्याने ऑपरेशन असेल तर बाहेरूनच गोळ्या औषध घेऊन या असा अजब सल्ला रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आला आहे. रुग्णालयांकडे मोठी थकबाकी असल्यामुळे औषधाचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी औषध साठा थांबवला आहे. मात्र औषधाचा पुरवठा थांबेपर्यंत प्रशासन काय करत होतं असा संतप्त सवाल रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक करत असून सध्या सलाईन वगळता इतर कुठलेही औषध रुग्णालयात उपलब्ध नाही. याशिवाय सीटी स्कॅन, MRI स्कॅन यासारख्या अनेक मशिनरीही आवश्यक त्या क्रीमच्या अभावाने बंद आहेत. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात मराठवाड्यासह इतर जिल्ह्यातूनही रुग्ण येतात, त्यामुळे औषधच संपल्याने रुग्ण आणि कुटुंबियांमध्ये संतापाचं वातावरण आहे. दिव्यांगांना देण्यात येणारे पेन्शन, व्यवसायासाठी दुकान, स्पर्धा परीक्षेच्या वयोमर्यादेत वाढ अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करू द्या, अन्यथा मंत्रालयात घुसू असा इशारा प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू व त्यांच्या आंदोलकांनी दिलाय. मुंबईत मनोरा आमदार निवासासमोर बच्चू कडू आणि त्यांचे समर्थकांनी दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केलं. त्याआधीच पोलिसांनी समर्थकांना रोखल्यामुळे तणाव निर्माण झाला. बच्चू कडू व आंदोलकांनी आम्हाला आंदोलन करू द्या, अन्यथा आम्ही मंत्रालय शिरू असा इशारा दिला आहे. हे आंदोलन दिव्यांगांना देण्यात येणारी पेन्शन, व्यवसायासाठी दुकान, स्पर्धा परीक्षेच्या वयोमर्यादेत वाढ अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. काही निवडक मागण्या आतापर्यंत 4 ते 5 मागण्या आमच्या मंजूर झाल्या आणि त्या कार्यान्वित झाल्या. परंतु ज्या महत्त्वाच्या मागण्या, जसं सुधीर भाऊना मोठ्या दिमाखात येऊन सांगितलं होतं अर्थसंकल्प या अधिवेशनामध्ये, एक डाव नाही दोन डाव सांगितलं का 600 रुपये महिना करू, 2100 जे उत्पन्नाची अट आहे ते 1,00,000 रुपयापर्यंत नेऊ, सर्वांसाठी अपंगासाठी घर देऊ त्याच्यात कुठलीही अट राहणार नाही, असं सगळं सांगत असताना अपंग बांधवासाठी जे शिक्षणाच्या व्यवस्था आहे त्याचं एक संशोधन मंडळ झालं पाहिजे. ह्यासुद्धा मागण्या घेत बरेचदा आम्ही लढलो, मिटिंगा झाल्या पण त्याच्यातून काही मार्ग निघत नाही. अनाथासाठी लक्षवेधी केली, 18-17 वर्षानंतर जे अनाथ मुलं बाहेर निघतं त्याचं कोण वाली आहे, त्यांना जागा नाही, घर नाही, जात नाही, धर्म नाही, पंत नाही आणि मग सगळे बाहेर येतं, जेव्हा वसतिगृहाच्या बाहेर येतं तेव्हा काहीच राहत नाही. या अनाथांच्या आणि ह्या सगळ्या अपंगाच्या मागण्या घेऊन आज आम्ही ठामपणे जेथपर्यंत पक्का निर्णय होत नाही, मुख्यमंत्री साहेब याच्यात मीटिंग घेऊन ते निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही. कॉल ड्रॉपमुळे सर्वसामान्य नागरिकांपासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत सर्वच जणांना त्रास होत आहे. ही कॉल ड्रॉपची समस्या रोखण्यासाठी भारतीय दूरसंचार निगम विभागाने नवा नियम लागू केला आहे. फोनवर बोलता बोलता नेटवर्क गायब होण्यालाच आता कॉल ड्रॉप मानलं जाणार नाही, तर फोन चालू असताना अचानक आवाज गायब होणं, आवाज अडकणं किंवा नेटवर्क वीक होणं यासारख्या समस्यांनाही आता कॉल ड्रॉपमध्ये समावेश करण्यात आला आहे. नव्या कायद्यानुसार आता प्रत्येक मोबाईल टॉवरच्या नेटवर्कची पडताळणी होणार, तसेच कॉल ड्रॉप झाल्यास 5,00,000 रुपयांचा दंड कंपन्यांना ठोठवण्यात येणार आहे. रत्नागिरीतील साखरे नाठे येथे घराला आग लागल्याने 2 चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला असून नमीर दरवेश वय वर्ष 7 आणि फातिमा दरवेश वय वर्ष 5 या दोन्ही मुलांचा आगीत होरपळून मृत्यू झालाय. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी अथक प्रयत्न केले, परंतु नमीर आणि फातिमा या दोन्ही चिमुरड्यांचा मृत्यू झाला होता. आग लागली तेव्हा मुलांचे आई वडील शेजाऱ्यांकडे काही कामानिमित्त गेले होते. गावात 2 दिवसापासून वीज पुरवठा खंडित असल्याने मुदतसर दरवेश यांनी घरात रॉकेलचा दिवा पेटवून ठेवला होता. मात्र हा दिवा लहान मुलांच्या हातातून खाली पडला आणि बाजूला असलेल्या कपड्यांनीच पेट घेतला. घरात सगळीकडे धूर झाला आणि होरपळून दोघांचा मृत्यू झाला.
नांदेड येथील समाज कल्याण अधिकारी सशांत दिर्डीकर यांची बनावट स्वाक्षरी करून एका कर्मचाऱ्याने 13 लाख रुपये लुबाडले. नांदेड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील कर्मचारी शशिकांत दर्डीकर यांनी येथील समाज कल्याण अधिकाऱ्याची डुप्लिकेट स्वाक्षरी करून 13,50,000 गंडा घातला आहे. येथील समाजसेवक बडीराम कुंभार दिवे याच्या मागणीवरून ही चौकशी करण्यात आली होती. यात हा अफरातफरीचा प्रकार समोर आला. आरोपी शशिकांत दर्डीकर या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आरोपीवर 420, 476, 668, 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002. मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ईमेल aadharnewsadm9@gmail.com. आधार न्यूज adm9@gmail.com.